गेल्या वर्षात कोरोना या आजारानं जगभर थैमान घातलं होतं. या कोरोना काळात प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सरकारने संपूर्ण देशभर लॉकडाऊन केलं. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना मोठी 10 महिन्यांची सुट्टी मिळाली होती. तर ऑनलाईन पद्धतीने शाळा काही महिने चालू होती. मात्र गेल्या महिन्यात 9वी ते 12वीला नियमितपणे सुरू करण्यात आलं. तर आजपासून राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 5वी ते 8वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या मोठ्या सुट्टीनंतर विद्यार्थ्यांना आपल्या मित्रमैत्रिणींची ओढ असल्याचं दिसून आलं. तर त्यांना शाळेचं आकर्षण असल्याचंही यावेळी दिसून आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेला चांगलाच प्रतिसाद दिसून आला. या संदर्भात पिंपळगाव बहुला येथील ज्योती विद्यालयाचे मुख्याध्यापक एस बी शिरसाट यांनी माहिती दिली. मी एस बी शिरसाट, मुख्याध्यापक ज्योती माध्यमिक विद्यालय पिंपळगाव बहुला. कोरोना काळामुळे शाळा जवळपास 10 ते 11 महिने बंद होत्या आणि आज 5वी ते 8वीचे वर्ग शासनाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेले आहे. आणि 5वी ते 8वी या वर्गामध्ये 50% उपस्थिती आहे. एका बेंचवर एकच बसवलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने मास्कचा वापर केलेला आहे. अजूनही बाकीचे विद्यार्थी घरी राहिलेले आहेत. या मीडियाच्या माध्यमातून, आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी गावातील पंचक्रोशीतील सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी उद्यापासून ताबडतोब शाळेमध्ये यावं. शैक्षणिक नुकसान भरपूर झालेलं आहे. आपण ऑनलाईन क्लासेस जरी घेतले तरी मी आता प्रत्यक्ष मुलांशी वर्गात जाऊन चर्चा केल्यानंतर बऱ्याचशा मुलांना त्याबाबतीत काही समजलेलं नाही आहे. त्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रम या 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहोत. माझे शिक्षक सर्व या ठिकाणी कार्यरत आहे आणि सगळ्यांचा, मुलांचा, शिक्षकांचा उत्साह अतिशय चांगला आहे. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कमला करतिवडे, नाशिक.